नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अस्तरचा थ्री पीस प्रिन्स कटचा ब्लाउज बघणार आहोत, किंवा क्रॉस पट्टीचा पण याला म्हणतात। आणि साईज आपले आहे 42 इंच, तर 42 इंचाचा आपल्याला करायचा आहे चौथा भाग। तर चौथा भाग कसा करायचा आहे, टेपचा डबल भाग केला आहे आणि परत एकदा म्हणजे चार पदरी टेप आपल्याला पकडायचं आहे। बघायचं किती 10.5 इंच आले त्यामध्ये, 2.5 इंच मिळून आपल्याला 13 इंचाची घडी या ठिकाणी घ्यायची आहे। तर 13 इंचाची घडी घेतली, बाकीचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे साईडचा। आता आपल्याला उंची बघायची, उंची आपली किती आहे मागील उंची बघायची, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचा आहे। तो मागील उंची आहे 14.5, म्हणजे 1 इंच मिळवत आहोत 15.5, आणि पुढील आपण 1.5 इंचाने जास्त घेत आहोत म्हणजे 17 इंच पुढे घ्यायची आहे पुढील उंची। तर क्रॉस पट्टी असल्यामुळे आपण 1.5 इंच मिळवतो, तसं आपण 1 इंच मिळवतो। तर 17 वखून केली लाईन करून, थोडासा कपडा आपला जास्त आहे तर तो कट करायचा आहे। पलटी करायचं आहे कपडा जास्तवाला बाजूचा आपल्याकडे। बंद बाजू बघायची 3 आणि 6.5 शोल्डर या ठिकाणी मी 42 इंचासाठी घेतलेले आहे। त्यानंतर मोंडा पण घेतलेला आहे 6.5 इंचाचा। मोकळ्या बाजूकडून मोंड्याचा चौकोन करायचा, इथे 2 इंच आणि इथे 2 इंच मोंड्याचे आकार देण्यासाठी 1/2 आणि 1/2 पुढे 1/2 इंच। जर हे आकार तुम्ही दिले तर तुमच्या बाहीचा किंवा मोंड्याच्या तिथे कुठेही फुगा येणार नाही, फिटिंगमध्ये बाही बसली जाईल। त्यानंतर आता बंद बाजूचा गळा असतो 6.5 इंचाचा, पुढील गळा या ठिकाणी मी घेतलेला आहे, चौकोन करायचा आहे। एकदम परफेक्ट असे हे 42 साईजचं माप आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला क्रॉस पट्टी या ठिकाणी घ्यायची, तर खालच्या बाजूला 4.25 इंच आणि मधोमध 3 कडेला पण 3/4, फक्त 3/4 घेतल्यानंतर 1/2 इंच वरती वाढवायचं, किंवा 1/4 इंच जरी वाढवले तिरक्यासाठी चालेल। 4 इंचावरती खूण केली, वरती 2.5, आता इथे आपण 1/2 1/2 इंच दोन्ही साईडला तिरक्यामध्ये लाईन करायची आणि मोंढ्याच्या बाजूचा फक्त गोल राऊंडमध्ये शेप असा देऊन घ्यायचा। तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हा प्रिन्स कटचा आकार आपला होतो आणि कपसारखा फुगला पण जातो। मागची बाजू घेतली, 3 इंचावर पुन्हा खूण केली, मागचा गळा आहे 10 इंचाचा, चौकोन करायचा आहे। अतिशय सविस्तर माहितीमध्ये हा प्रिन्स कटचा जो क्रॉस पट्टीचा ब्लाऊज आहे किंवा थ्री पीसचा आपण बघत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। आता पहिला आकार 4 पदरव कापलाय, त्यानंतर मधोमध शोल्डर आणि एकेरी गळा कापलाय, पुढचा पार्ट साईडला करायचा आहे। त्यानंतर मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। आता जी क्रॉस पट्टी आहे तीही कट करून घेतली, त्यानंतर मधोमध कट करून घ्यायचे दोन्ही पार्ट, क्रॉस पट्टीचा आणि वरच्या गळ्याचा। आता 13 इंच बरोबर इथं आपला आलाय। आता आपल्याला मागील भाग चौकोनच ठेवायचा आहे, तर चौकोनमध्येच आपण इथे कट करणार आहोत। कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोपा असा हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे। ज्यांना क्रॉस पट्टीचा ब्लाऊज शिकायचा आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी परफेक्ट मापाचा हा ब्लाऊज आहे आपला। तर बाहीची गडी 4 पदरी घेतलेली आहे, इथे 10.5 इंचाचं आपल्याला अंतर घ्यायचं आहे खालचं, 10.5 इंचाचं जोड द्यावा लागेल। तर कपडा 4 पदरी घेतलाय, फक्त थोडासा मागे सरकवलाय म्हणजे जोड द्यायलाही आपल्याला सोपं जाईल। तर 6 इंचाची बाही या ठिकाणी आहे, म्हणजे 5 इंचाची आहे, 1 इंच म्हणून आपण 6 घेतलंय। तर बंद बाजूकडे आपल्याला 6 इंचावरती खूण करून घ्यायची, इथे 6 6 मधून 3 आपल्याला वजा करायची, म्हणजे 3 इंच कडेला घ्यायचं एकदम। आता 6 पासून 3 कडे तिरक्या लाईनमध्ये रेष एक लाईन करायची, पुन्हा इथे 2 इंच आणि 2 पुढे 1/2 इंचाचा आकार, जसा मोंड्याचा आकार आपण देतो सेम तीच पद्धत आहे। 2 वरती ठेवलंय आणि 1/2 पुढे आपण 1/2 आकार देतो, तसा हा आकार इथे देऊन घ्यायचा आहे। इथे 1 इंचावर तिरकी लाईन, म्हणजे जर असा आकार तुम्ही दिला तर बाही एकदम छान फिटिंगमध्ये येईल, कुठेही फुगा गोळा होणार नाही, व्यवस्थित येईल। वरचा आकार 4 पदरावर, नंतर 2 पदरावर जो तिरक्यामधला आकार कट केला, इथे आता आपल्याला जोड द्यावा लागेल। तर जोड ही कसा द्यायचा आहे बघा, तर जो जेवढा आपल्याला जोडचा कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे आणि बरोबर तेवढंच आपण इथे कट करून घेणार आहोत। तर बाही ही कटिंग आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये होते। तर बाही कटिंग आपली झालेली आहे, तर हरतालिकेसाठी स्पेशल हा ब्लाऊज आहे तुमच्यासाठी, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर स्पेशल हरतालिका म्हणून हा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता,
तर कमी काठापासून पण आपण डिझाईन पाठीमागे बघणार आहोत। तर एवढाच काट आहे, तर आता इथे आपण बाही झाल्यानंतर छोटासा जो काट उरल तो आपण मागच्या गळ्याला ॲडजस्ट करणार आहोत। तर हरतालिका स्पेशल हा ब्लाउज खास तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ बघत चला आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच टॉप शिले क्लासवरच्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकशाल। तर जसं आपण याचा कपडा कट केलेला आहे अस्तरचा, तसाच या ठिकाणी कट करून घेतला आहे अस्तरवरती। आणि आता जो काट आपला छोटासा आहे तो छोटासा काट आपण तसाच जपून ठेवणार आहोत, कारण पाठीमागच्या डिझाईनला आपल्याला तो उपयोगी येणार आहे। कधी कधी काय होतं, काट एकदम छोटासा असतो आणि आपल्याला डिझाईनची खूप आवड असते पण डिझाईन होऊ शकत नाही, तर आपण अशा छोट्या छोट्या जे काट असतात उरलेले त्यापासून सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो। आता मागील भाग आपल्याला ठेवायचा आहे बंद बाजूकडील, तर जी बंद बाजू आहे ती आपल्या बंद बाजूकडून चाली पाहिजे। नाहीतर कधी कधी काय होतं, मागचा भाग आपण मोकळ्या बाजूकडून ठेवतो आणि दोन्ही पार्ट आपले वेगवेगळे होतात। तर बंद बाजूकडून आपण मागील भाग ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर या ठिकाणी आपला जसा गळा आपण कट केले तसाच कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कपडा सरकत असेल तर तुम्ही टाचन पिन लावू शकता, पण कमी वेळेत अतिशय सुंदर अशी ही कटिंग होते। फक्त हाताचा जो आहे तो प्रेस आपला व्यवस्थित अस्तरवरती ठेवायचा आहे। मागील भाग बाहीची कटिंग झाली, आता आपल्याला पुढील भागाची कटिंग बघायची आहे। तर बरोबर इथे कपडा आपला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हा क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आपला बनला जातो आणि ज्यांना थ्री पीसचा ब्लाऊज हवा असेल तोही याच याच्यामध्ये असतो, म्हणजे थ्री पीस आणि क्रॉसपट्टीचा एकच याच्यामध्ये येतो। तर आता पुढील भाग पण कट करून घेतलाय। जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच पद्धत शिलाईची पण खूप सोपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। एकदम परफेक्ट असं हे 42 साईजचं माप आहे। तर या ठिकाणी आपली कटिंग झालेली आहे। सर्व पार्ट व्यवस्थित ठेवायचे, जोपर्यंत आपण शिलाई ब्लाऊज पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक पार्ट व्यवस्थित ठेवा, म्हणजे आपल्याला उपयोगी येतात। कधी कधी काय होतं, आपण व्यवस्थित न ठेवल्यामुळे आपले पार्ट साईडला होतात, व्यवस्थित ठेवायचं आहे। किंवा रोल जरी केला तुम्ही तरी चालेल। आता कटिंगची पद्धत जशी तुम्ही बघितली सोपी, तशी शिलाईची पद्धत ही खूप सोपी आहे। एक नंबरला घेणार आहोत बाही, तर बाहीला आहे जोड आपला। तर जोड कसा द्यायचा आहे, खाली सुईचा भाग आहे त्यावरती दुसरा कपड्याचा भाग ठेवला आहे, साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई, त्यानंतर समोर घेऊन दापटीप, पुन्हा अर्ध्या इंचाची शिलाई, त्यापुढे पुन्हा घेऊन दापटीप। तर अशा पद्धतीने ज्या बाजूला आपल्याला जोड द्यायचे त्या बाजूने ठेवले, खाली बाही सुईची आहे त्यावरती अर्धा इंचाची शिलाई, त्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला घ्यायचा आहे अस्तरचा कपडा आणि त्यावरती द्यायची आहे शिलाई। तर वरच्या बाजूला पण शिलाई करून घ्यायची, दोन्ही बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करायची। एकदम थोडासा कपडा जास्त होतो तर तो आपल्याला कट करायचा आहे, बरोबर चेक करून बघायचं आहे बरोबर आहे की नाही। दुसरी बाही बघूया आता। इथे अर्ध्या इंचाची शिलाई दिली, त्यानंतर आतल्या बाजूने आपण हा कपडा घेतले आणि त्यावरती शिलाई। कधी कधी काय होतं, ब्लाऊज पीस कमी असतो आणि आपल्याला शिवायला प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही असे जोड देऊ शकता, त्यामुळे आपला ब्लाऊजही व्यवस्थित होतो। आता जी बाही आपण शिवलेली आहे ती बाही त्यावरती ठेवून बरोबर तशी कट करून घ्यायची, म्हणजे दोन्ही ज्या बाह्या आपल्या आहेत त्या एकसारख्याच आपल्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने। आता मागील भाग बघूया। तर चौकोन गळा आहे, तर खालचा भाग सुईचा ठेवला आहे आणि त्यावरती ठेवला आहे अस्तरचा भाग। जसा गळा आहे आणि जशी गळ्याची जी जसा गळा आहे तशी शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे। जिथे कोणा आहे तिथे सुई खाली ठेवा, दाबवरती उचलायचं आहे आणि कपडा फक्त आपल्याला फिरवायचा आहे। तर जिथे कोणा आहे तिथे थोडी जास्त कातर घ्यायची, फक्त आपल्या शिलेमध्ये नाही द्यायची, बाकीच्या साईडला थोडीशी कमी। पुन्हा आपण थोडंसं कपडा कट करणार आहोत कारण आपल्याला इथे दुमडायचं आहे। जेव्हा कपडा आपल्याला आतल्या साईडनी घ्यायचा असतो तेव्हा फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही दापटीप देऊन गळा आतल्या साईडनी जर घेतला तर तुम्हाला पायपिंग, कॅनव्हस पेपर, गोट लावण्याची गरज येत नाही। अतिशय सुंदर आणि छान असा हा गळा बनला जातो। तर समोर अस्तर घेतले आणि जो खालचा कपडा आहे तो अस्तरसोबत पकडायचा आहे आपल्याला। जिथे कोण आहे तिथे एकसारखा प्लेन कपडा करा,
तर इथे दाब टीप दिल्यानंतर आता आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे तो आतल्या बाजूने घ्यायचा आहे. पूर्ण प्लेन करायचं आहे. त्यानंतर त्यावरती द्यायची आपल्याला शिलाई. जसा गळाचा आकार आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. तर चौकोन गळाही आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे, अतिशय सुंदर असा. तर तुम्ही चौकोन गळा फक्त पाहिजे असेल तर असा करू शकता. तर पूर्ण बाजूला आता आपण शिलाई केली म्हणजे फक्त अस्तरानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची. तर ब्लाऊज पीसचा कपडा काय होतो, कधी कधी थोडाफार जास्त होतो तर तो आपल्याला थोडासा कट करायचा असतो. म्हणजे अस्तरानुसार या ठिकाणी आपण ठेवणार आहोत, नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको यायला म्हणून. तर या ठिकाणी आपला मागचा भाग आपण झालाय. तर गळ्यापासून 3 बोटाचं अंतर किंवा 2 इंचाचं अंतर ठेवा. आणि कमरेचा टक्स आपल्याला द्यायचा आहे 3 ते 3.5 इंचाचा. खालचा 1/2 इंचाचा आकार आहे, म्हणजे भाग आहे 1/2 इंचाचा आणि तिरक्यामध्ये लाईन. तर कमरपट्टी घेतलेली आहे इथे 2 इंचाची, सुईच्या बाजूनी ठेवली. त्यानंतर पुन्हा तिरकी कातर. आता समोर पट्टी घेऊन आपल्याला त्यावरती द्यायची आहे दापटी. थोडासा कपडा पुन्हा दुमडायचा आहे. आता पूर्ण प्लेन करून मधोमध आपल्याला द्यायची आहे 5 नंबरची किंवा मोठी शिलाई. म्हणजे हात शिलाई केल्यानंतर इथे आपण ही शिलाई काढू शकू अशा पद्धतीने. तर जो काठ होता आपल्या एका छोटासा त्याचा उपयोग करूया आता. तर मधोमध कट करून घेतलंय. इथे अस्तरचा कपडा आपण वापरणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपल्याला हा काठ थोडासा जाडसरमध्ये दिसेल. तर आता हा जो अस्तरचा कपडा आहे तो सुईच्या बाजूनी वरच्या साईडने ठेवलाय. आणि त्यावरती पुन्हा आतल्या बाजूनी अस्तर घेऊन त्यावरती शिलाई दिली. तर दोन्हीही आपण ह्याच पद्धतीने करणार आहोत. जेव्हा कमी काठ असतो तेव्हा असे छोटछोटे डिझाईन तुम्ही बनवू शकता. सोप्यामध्ये पण दिसतात, म्हणजे सोप्यामध्ये पण बनतात आणि छान पण दिसतात. तर हे काठ आपण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. आता जो चौकोन आहे तिथे फक्त त्रिकोणमध्ये आपण हा काठ ठेवून घेणार आहोत. तर बघा, अतिशय सुंदर असा पंचकोणी गळा या ठिकाणी आपला चौकोनचा तयार झाला आहे आणि डिझाईन ही छान दिसते. तर इथे जर कलरचा काठ असेल तर अतिशय सुंदर दिसेल. तर हा काठ काय झालाय, त्याच कलरचा आलाय, तरी पण छान दिसते. तुमच्याकडे जर अजून वेगळा काठ असेल छोटासा तरीही तुम्ही असा ट्राय करू शकता. हरतालिकेसाठी नक्की ट्राय करून बघा. हा पूर्ण ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास घेऊन आले होते. म्हणजे कधी काय होतं, मागचा भाग बघितला जातो तर पुढचा भाग कसा शिवायचा, किंवा बाहीचा भाग बघितला जातो तो जोडायचा कसा, तर असंख्य प्रश्न आपल्या असतात. त्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही घेऊन आलो खास तुमच्यासाठी. पुढील भाग, मागील भाग, बाही, कटिंग, तर शिलाई आणि फिटिंग, तर सर्व एकाच व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ बघत चला. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ह्या सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी टॉप शिलाई क्लासवरती आहे. तर एकमेकांवर ठेवायचे, पुन्हा चेक करायचे बरोबर आहे की नाही. थोडासा एकसारखा आकार नसेल तर तो सारखा करून घ्यायचा आहे. तर मागचा भाग आपला झालाय. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, म्हणजे समोरील भाग बघायचा आहे. तर आता आपल्याला अस्तर आणि पुढील जो भाग आहे ब्लाऊज पीसचा, अस्तर आणि ब्लाऊज पीसचा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे. मुंडेला पण शिलाई. तर दोन्ही बाजूची शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने. सविस्तर माहितीमध्ये ह्या व्हिडिओ आहे, बघत चला, ट्राय पण करत चला आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमचे ब्लाऊज कसे बनतात आणि कसे बसतात. तर बघत चला आणि ट्राय पण करत चला. तर पुढील भाग आपला शिलाई करून झालाय. अस्तरनुसार या ठिकाणी कपडा ठेवलाय, बाकीचा कट केलाय, म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याला जो आकार आहे तो थोडासा डार्क करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तसाच आपल्याला तो प्रेस करून त्यावरती आखून घ्यायचा आहे. आता बघा, मी न कट करता कशी शिलाई करते. खालचा भाग पकडलाय, वरचा भाग थोडासा पकडून आणि मधोमध गोल राऊंडमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे. तर आकार असा सुंदर असा फुगलेला आहे, कप्स लावायची पण गरज नाही. पुन्हा बघा, जसं आपण आखलं होतं तसं ठेवलंय. खालची जी शिलाई आहे ती 1/2 इंचाची तर 1 इंचाची घेतली, वरची पण तेवढी घेतली आणि मधोमध पूर्ण कमी करत शिलाई गोल राऊंडमध्ये ही शिलाई आपण इथे दिली. त्यानंतर त्यावरती द्यायचं आपल्याला दापटी. तर फिनिशिंग पण छान येते आणि न कट करताही तुम्ही असा ब्लाऊज शिवू शकता. फक्त गोल राऊंडमध्ये तुम्हाला हा कपडा फिरवायचा आहे आणि बरोबर शिलाई करायचं. तर आकार किती छान फुगला आहे बघा. जसा कप्स आपण इथे बसवला आहे
अशा पद्धतीने आले. पुन्हा बघा पाऊनींचा लेख रेश कमी, खालचा कपडा पूर्ण पकडून घ्यायचा आहे आणि मधोमध आपल्याला गोल राऊंडमध्ये एकदम कमी शिलाई घेतली इथे. अर्धा इंचाला पण कमी आहे, अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे दोन रेषाची जरी घेतली तरी चालेल, कारण आपला कपडा कट नाही केलेला आपण. तर इथे आता काय झाले, थोडंसं खालीवरती झालं आहे तर काढून घेते मी पुन्हा. तर तुमच्याकडून असाही होऊ शकतो, त्यासाठी मी ही शिलाई तुम्हाला दाखवली होती. तर काय करायचं आहे पुन्हा बघा, इथे थोडंसं पाऊन इंचा लेख रेश कमी शिलाई. आता खालचा कपडा पकडा व्यवस्थित, पकडला थोडासा खेचा, गोल राऊंडमध्ये करा. पुन्हा करायचं एकसारखा आणि थोडंसं खेचल्यामुळे आकार गोलसर येतो. तर हे बघा व्यवस्थित झालंय, त्यावरती दापटीप दिली, आकारही अतिशय सुंदर असा आलाय कपसारखा. तर आता क्रॉसपट्टी आपल्याला या ठिकाणी लावायची. जी जास्तवाली बाजूची क्रॉसपट्टी आहे ती पुढील गळ्याच्या बाजूने असते आणि कमीवाली मुंड्याच्या साईडने असते. तर बरोबर थोडीशी जास्त होते तर ती कट करा, फक्त आपल्या गळ्याच्या बाजूने एकसारखी आपल्याला पाहिजे. खाली एक क्रॉसपट्टी आहे अस्तरची, मधोमध आपण वरचा भाग ठेवलाय गळ्याचा आणि त्यावरती एक क्रॉसपट्टी ब्लाऊज पीसची ठेवली. तिन्ही आपण कपड्यासोबत एकसारखा पकडायचा आहे आणि तिरक्यामध्ये शिलाई या ठिकाणी घ्यायची. तर रोल करणार आहोत या ठिकाणी आपण, एकदम छोटासा रोल केला आणि दोन्ही क्रॉसपट्टीमध्ये हा घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाची शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जसा ब्लाऊजची क्रॉसपट्टी जोडतो सेम तीच पद्धत येथे आपण ह्या क्रॉसपट्टीसाठी घेतलेली आहे. तर सुईच्या बाजूने आता ही क्रॉसपट्टी आपण काढून घेऊया. खालच्या बाजूला आता शिलाई करायची, फिनिशिंग छान दिसते. त्यानंतर वरच्या साईडला पण आपण शिलाई करून घेणार आहोत. प्लेनमध्ये क्रॉसपट्टी दिसते आणि आकारही छान येतो. तर हे बघा क्रॉसपट्टीमध्ये आपल्या क्रॉसपट्टी पण जोडून झाली, आकारही अतिशय छान आलेला आहे. दुसरी बाजू बघूया. सुईची बाजू अगोदर ठेवायची, तीच पलटी करायची फक्त त्यावरती क्रॉसपट्टीची. नंतर आतल्या बाजूने आपल्याला अस्तरची पट्टी ठेवायची. साधारणतः अर्ध्या इंचाला एक रेष कमी अशी शिलाई पकडत चला प्रत्येक वेळेस. मी जरी म्हटलं अर्धा इंच तर मोजत चला अर्धा इंच म्हणजे किती, एक रेष कमी अशी शिलाई जर तुम्ही एकासारखी ठेवली तर ब्लाऊज कुठेही तुमचा चुकणार नाही, फिनिशिंग छान येते. तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपण लावायची. आता रोल केलाय पुन्हा, तर अर्ध्या इंचाची अर्ध्या इंचाला एक रेष कमी शिलाई रोल केला आणि दोन्ही क्रॉसपट्टीमध्ये तो घ्यायचा आहे आतल्या बाजूने आणि पुन्हा सुईच्या बाजूने आपल्याला काढायचं आहे. तर खाली शिलाई, त्यानंतर बाहेर कपडा काढून घ्यायचा आहे, सुईच्या बाजूने घ्यायचा आहे. एका लाईनमध्ये कट करून घेतलाय. आता इथे आपल्याला काच पट्टी आणि बटन पट्टी, तर दोन्ही बाजू आपण एकमेकावर ठेवून चेक केलाय. गळा खालीवरती असेल तर खडूनी थोडंसं आखून घ्या, खूप जास्त नाही कट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण गोलसर आकार देऊन घेतलाय. आता इथे आपल्याला काचपट्टी आणि बटन पट्टी, सॉरी काचपट्टी आणि व्हीची पट्टी बघायची आहे. तर डबलची पट्टी घेतली साधारणतः 1.5 इंचाची आणि अर्धा इंचाची शिलाई खाली दुमडून घेतले. तर ही उजव्या बाजूच्या ही आतल्या बाजूने जोडायची ही आणि शिलाईवरती घेतली. त्यानंतर जे व्हीचे आकार आहे साधारणतः आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे 5 ते 6, 1.5-1.5 इंचाच्या अंतरावरती ठेवून तुम्ही हे आकार देऊ शकता. तर व्हीची पट्टी आपली तयार आहे. आता आपल्याला जी हुकची पट्टी आहे काचपट्टी ती बघायची. तर ही डाव्या साईडची आहे, तर ही आपल्याला सुईच्या बाजूने लावायची असते. खाली दुमडलंय, ही 1 इंचाची किंवा 1.5 इंचाची घ्या आणि डबलची घेतलेली आहे म्हणजे शिलाई एका बाजूने देण्याची आपल्याला गरज येत नाही तिरकी कातर. पुन्हा समोर आपण ही पट्टी घेऊन त्यावरती दापटी आतल्या बाजूने घेऊन त्यावरती 1 इंचाचं अंतर ठेवून आपण ही शिलाई करू शकतो किंवा 1.5 इंचाचं अंतर. तर एकावर एक ठेवायचं आहे, पुन्हा चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही, गळा पण ही बरोबर आहे. आता आपल्याला क्रॉसमध्ये इथे घ्यायची आहे तिरकी पट्टी पायपिंग करण्यासाठी. तर पायपिंग पण कशी करायची तेही बघा. तिरका कपडा कट केला आहे, 1 इंचाचं अंतर आहे. आणि डबलची करायची, तर डाव्या बाजूला आपण खालची बाजू घेतली म्हणजे जिकडून हुक लागते तिकडून आणि एकदम ओढायची नाही, एकदम सैलमध्येही आपण गोल राऊंडमध्ये पायपिंगची पट्टी लावायची. खालचा कपडा पण नाही ओढायचा आणि वरचा पण नाही. तर तिरकी कातर थोडंसं कपडा आपण पुन्हा कट केलाय. आता आतल्या बाजूने आपल्याला पायपिंगची पट्टी घ्यायची आणि त्यावरती एकदम कडेला शिलाई द्यायची आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ही पायपिंग होते
फक्त खेचू नका, एकदम सैलमध्ये ठेवा म्हणजे पाइपिंग छान येते। तर गळ्याचा आकार आपला गोल असा तयार या ठिकाणी झालेला आहे। दुसऱ्या बाजूची बघूया, तर उजव्या बाजूची आपल्याला वरच्या बाजूने लावायची आहे, तर डाव्या साइडची आपण खालच्या बाजूने आणि उजव्या बाजूची म्हणजे वीची वरच्या बाजूने येईल आपली। बिलकुलही खेचू नका, एकदम सैलमध्ये ही करा। थोडंसं दुमडा पुन्हा शिलाई त्यावरती, त्यानंतर तिरकी कातर, आतल्या बाजूने पट्टी घेतली आणि त्यावरती द्यायची आपल्याला शिलाई। तर दोन्ही गळा एकावर एक ठेवून बघा, बरोबर आहे एकदम गोलमध्ये। आता मागचा भाग घ्यायचा आहे आणि त्यावरती जो पुढचा भाग आहे उजव्या बाजूचा म्हणजे व्हीच्या पट्टीचा, तो उलट्या बाजूने ठेवला आहे आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई। खालचा भाग बरोबर चेक केला आहे, एकसारखा आहे बरोबर। आणि पॉईंट बघा, मध्यावर आपण ठेवलेला आहे पुढचा भाग, बरोबर मध्यावर ठेवायचा आहे म्हणजे जे हुक असते त्या दोन्हीचं अंतर आपलं बाजूला होत नाही, छान असं बसलं जातं। मुंड्याचा आकारही चेक करायचा आहे, तर कमी जास्त होतो मुंड्याचा आकार, तोही चेक करून आपल्याला थोडासा कट करायचा असतो। आता डावी साईडची बाजू बघा, ती उलट्या बाजूने ठेवली, खालचा भाग एकसारखा पकडला आहे व्यवस्थित आणि अर्ध्या इंचाची शिलाई। थोडासा मुंड्याचा आकार जर कमी जास्त वाटत असेल तर बाही जोडण्याच्या अगोदरच तो कट करा, म्हणजे बाही आपली मागे पुढे होत नाही, व्यवस्थित येते। नॉर्मल काहीतरी आपला जास्त होता तर तो कट केला आहे। आता मुंड्याचा आकार आपण थोडासा शोल्डर पण चेक करायचं, बघायचं व्यवस्थित आहे की नाही। आणि मुंड्याचा आकार जरा खोल नसेल तर थोडा खोल देऊन घ्या, जो मागील भाग आहे तो आपला फुगीर आहे आणि जो पुढील भाग आहे तो खोल आहे। तर खालचा भाग आपण सुईचा ठेवला, बाहीचा भाग त्यावरती उलटा ठेवला आहे आणि साधारणतः अर्ध्या इंचाला एक रेष कमी अशी शिले आपण या ठिकाणी देऊन घ्यायची। तर थोडासा कपडा आपला जास्त झाला आहे बाहीचा, तर मग तिथे आपण 10.5 अंतर घेतलं होतं बघा कटिंगच्या वेळेस, तर तुम्ही 10 घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित आपली इथे बाई येईल। नॉर्मल काहीतरी नकळत जास्त झालेली आहे, एवढी पण नाही पण थोडीशी जास्त असल्यामुळे काही हरकत नाही, फक्त कमी नको पडायला, तर तिथे 10 अंतर घेऊ शकता। आता पुढील बाजू आहे खोलमध्ये घेतली, तर व्यवस्थित झाली ही बाजू, बरोबर झाली आपली, फक्त तीच थोडीशी जास्त झाली, तर काही हरकत नाही। फिटिंग बघूया, 10.5 इथे 8.5, पाठीमागे घेतलेला आहे 17.5, इथे 10.5, इथे म्हणजे आपलं कमर होतं 34.5 इंच आणि आपलं छाती होती 42 इंचाची। तर मग आपण काय केलं, पाठीमागे 17.5 घेतलं, अर्धा इंचाने जास्त घेतलं आणि पुढे 8.5 घेतलं म्हणजे 17 झालं, 17 आणि 17.5 आपलं 34.5 झालं। पुढे 10.5 म्हणजे किती 21 आणि पाठीमागचा पण भाग बरोबर आपला 21 होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता। सुईच्या भागने आपण टीप एक शिलाई दिली, आतल्या बाजूने आता कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि जी फिटिंगची खूण आहे तिथे आपण शिलाई करून घ्यायची। जर मागे पुढे होत असेल खुणा तर त्याचा मध्य पकडत चला, दंडगेर या ठिकाणी आपला 7.25 आहे, तर 7.25 आपण खून करून इथे जे शिलाई आहे त्याच्यात 3-3 रेषेचं अंतर बसेल एवढी शिलाई आपण शेजारी देऊन घ्यायची म्हणजे मार्जिंगसाठी। तर अशा पद्धतीने हा फिटिंग ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीमध्ये होतो आणि कमी वेळेत पण बनला जातो। पुन्हा बघा, तर फिटिंगची खून मागे पुढे झाली, तर आपण मध्य घेतलं, मध्यावर शिलाई घेतली बरोबर, दंडेघेर पुन्हा चेक करायचं आहे 7.25 इंच। तर अशा पद्धतीने हा आपला क्रॉसपट्टीवाला 3 फीटचा प्रिन्स कट ब्लाऊज तयार आहे। नक्की ट्राय करा, हरतालिकेसाठी हरतालिका स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुमच्यासाठी अशाच टॉप शिलाई क्लासवरती नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करीन। तर या ठिकाणी आपला ब्लाऊज तयार आहे,